तुमची माणसं भेटत गेली आणि मला तेच बोलण्याचा विषय देत गेली. मग काय बोलते? मी कुठलंच तात्विक भाग सांगत नाही, मी तुम्हाला व्याख्या संकल्पना सांगणारच नाहीये. तू म्हणाली काय बोलते या बाईला कुठून पकडून आणलं? आज मधाने सर, मधाने सरांना पाहत कुठून आणले या बाईला? काय सांगते? मी तुमचं जगणं सांगणार आहे. जगणं काही वेगळं नाही, जगण्याचे साहित्य कसं एकरूप असतं आपल्या. मी सांगितलं की जन्मापासून कविता आणि गोष्ट आपल्याला चिकटून येते, शेवटपर्यंत असते. तुमच्या लग्नात पण गाणी म्हटली जातात, धवळे महदंबेचे धवळे माहिती असेल तुम्हाला. हळदीला पण ते बाशिंग बांधताना का काय गुंडावळ्या बांधताना म्हटली जातात. अहो मरताना सुद्धा गाण्याच्या लईत मेल्यावरही माणूस त्या बाया रडतात, बरावताना कुठं गेला वगैरे वगैरे अशा लई गाणं शेवटपर्यंत. इकडे तर फार चालतं तुमच्या आईला, तिकडे वाटतं हा इथं तर फार आहे. ते कोण होते ते बाबूराव देसाई सर, फार छान म्हणतात ते. हा इकडचंच आहे ते. तर गाणं शेवटपर्यंत चिकटून आलेलं असतं आपल्या आपल्याला. गाणं ना आपल्यामध्ये एक वेगळी ऊर्जा पेरतं. गाणं म्हणण्यापेक्षा साहित्य किंवा संगीत म्हणूया आपण. आणि साहित्याची निर्मितीच मुळात कवितेपासून झाली आहे. सगळ्यात आधी कुठला साहित्य प्रकार आला असेल ना, तुम्ही कीर्तन म्हणतात, अभंग म्हणतात, ह्या कविताच आहेत सगळ्या, हे गाणंच आहे. हा गाणं जगणं मांडत गेलं आणि ते आपल्या जगण्याशी एकरूप होत गेलं. तर मला असं वाटतं आता मी मगाशी म्हटलं की एरे एरे पावसा असायचं, किंवा तुमची नातवंड तुमच्या मांडीवर खेळत असतील तेव्हा तुम्ही म्हणतात त्याला इथे इथे बस मोरा, चारा खा पाणी मोर उडून जा. आता हे तुमच्या पिढीपर्यंतच राहणार आहे. याच्या पुढच्या पिढीचे वेगळे गाणी आहेत सगळे. जॉनी जॉनी एटिंग शुगर एलिंग लाईज नातवंड म्हणतात. नाही याच्या पुढच्या पिढीच्या आज्या पण हाय फाय असणार आहे, त्यामुळे ते मोर बीर नसणार आहे त्यांच्या याच्यात. दिल मांगे मोर वाला एम ओ आर ई असणार आहे याच्यात. हा तर ट्विंकल ट्विंकल असेल, पुशी कॅट असेल, बाबा ब्लॅकशिप असेल, सगळं बदललंय. आणि तुम्ही जर त्या ह्या पिढीशी जळवून घेतलं नाही ना, तर तुम्ही अडाणी ठरता. ए आजी तुला तर एवढं येत नाही, तुला माहिती आहे पुशी कॅट काय असतं, तुला येत नाही बाबा ब्लॅकशिप. बरोबर की नाही? ही लहान नातवंड आपल्याला वेड्यात काढतात. आपला काळ वेगळा होता, हा काळ वेगळा आहे. खूप वेळा मी, माझा मुलगा आहे 12 वर्षाचा, त्याच्यापुढे मी अडाणी आणि अज्ञानी सिद्ध होते. खूप वेळा माझा स्मार्टफोन हँडल करताना, माझा लॅपटॉप हँडल करताना मला त्याच्या कुबड्या घ्याव्या लागतात. मी हे माझ्या पिढीचं सांगते, तुम्ही तर माझ्या मागच्या पिढीचे. हा तर तरीही मला वाटतं की आपण फार हिरमोड होऊ न देता. आणि खूप लोक आहेत बरं का जे आत्ता या वयात कम्प्युटर लॅपटॉप वगैरे शिकलेत, स्मार्टफोन किती जण हाताळतात तो इथं खरं सांग. स्मार्टफोन हाताळता येतो असेल या बाबांकडे दिसला मला. असा स्मार्टफोन हाताळतात किती लोकांना हाताळता येतो? हाताळ व्हॉट्सअप फेसबुक ती पण एक वेगळी मौज आहे. बाबाराव उसळे नावाचे मोठे साहित्यिक आहेत अकोल्याचे, ते म्हणाले मी हे व्हॉट्सअप फेसबुक रिटायर झाले आता, मला वाटतं काही 75-80 दरम्यान वय असेल. म्हणे मी हे सगळे सोशल मीडिया ऑपरेट करायला लागलो, मला पुन्हा एकदा 16 वर्षाचं झालं सारखं वाटायला लागलं. रारंग बोराडे नावाचे खूप मोठे साहित्यिक आहेत, रारंग बोराडे पाचोळा नावाची कादंबरी, माझी प्राचार्य, ते पण ऍक्टिव्ह आहेत त्याच्यावर. ते म्हणतात मला वाटतच नाही मी जुना झालोय, सगळं पोरण त्या पोरांची भाषा काय ती जरूर कळायला लागते. मी FYBA वर्गाला शिकवते, कुठले तरी मुलं आले आणि मला फेसबुकला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवले, मी ती गमत म्हणून. आता मी मराठीची प्राध्यापिका असल्यामुळे मी काय केलं, माझी भाषा मी जी शिकवते, मी जे बोलते, ती मुलं जी माझ्याशी बोलतात आणि ती मुलं प्रत्यक्षात त्यांच्या मित्रांशी काय भाषा वापरतात ते पाहायचा प्रयत्न केला. तर मी गेले त्याच्या अकाउंटला, त्याचा अकाउंट सर्च केला, अर्धा राहिलेच्या पोरांचे पाहिले, तर मी स्पाईक वगैरे ठेवायला लागले, ते इकडचे केस इकडे, इकडचे इकडे, इकडचे इकडे, हे वेगळ्या रंगाचे, हे वेगळ्या रंगाचे, हे वेगळ्या रंगाचे. त्याच्या अकाउंटवर गेले आणि मी पाहायला लागले तर वेगळीच भाषा होती त्याची. काय होतं, त्याचा फोटो सोडला होता आणि त्याच्यावर एक कमेंट दिली होती त्याच्या मित्राने, कडक भावा जाळ आणि धूर संकटच. हॅलो म्हटली असं नसतं, आमच्या वेळी असं तर छान आहे, सुंदर आहे, भारी आहे, भाषा किती बदलली आहे. म्हणजे आम्ही म्हणायचो की छान, आता तुमचा कडक खोडक किंवा एक नंबर, भाषा किती बदलली बघा. एक नंबर आमचा कधी आला नाही म्हणून एक नंबर आमच्या लक्षात आहे शाळेत, ते आता छान असं म्हणतात एक नंबर. राडा कल्ला अशी भाषा आहे त्यांची भयंकर. तर मला असं वाटतं काळानुरूप सगळं बदलत चाललंय, पण आपण आपला आनंद आणि सुख काळाप्रमाणे शोधला पाहिजे. ऍडजस्टमेंट समायोजन हे झालं पाहिजे. आणि मला वाटतं एवढ्या कला आहेत ना, कुठल्या तरी एका कलेत मन गुंतवलं पाहिजे आपण आपलं. हां तर ही मला आवडणारा विषय आहे कविता. कविता विषयावर बोलताना मी म्हणेन की लहानपणी आपल्याकडे बाहुली असायची, हल्लीची खेळणी पण बदललेली आहे. आणि ती बाहुली हातात घेऊन आपण म्हणायचो
लहान माझी बावली तिची मुंगी सावली नक्ते ना उडविते झाडे डोळे फिरविते भात केला कच्चा झाला आणि झाडाचं पाणी ओढायला गेली ढपकण पडली त्याच्या हल्लीचे पोरण हे माहित नाही आड काय बाहुली ना होते काय त्याला म्हणतो बारबी माहिती बारबी बारबीची बाहुली असते ती माहिती त्यांना खेळ पण काय वेगळे होते हो आपल्याकडे ते चार खांब पकडून आपण खेळायचो चार खांब वरंड्यात काय म्हणायचं त्याला शिवाशिव किंवा मग ते असायचं दोघांनी हाताचं उंच धरायचे आणि संत्री लिंबू पैशा पैशांच्या शाळेतल्या मुली आल्या खेळायला खेळता खेळता खोकला आला खो जोडीची साखळी होती लिंगोरच्या होता आणि कुठले कुठले खेळ होते गोट्या वगैरे फार खेळल्या असतात पावसाळ्यात ती एक शीग असायची ती खूप सायची जमिनीत पुरुष मंडळीमध्ये जास्त खेळ चालायचा आपण भातुकलीमध्ये रमायचो अजूनही आपल्या भातुकल्या सुरू त्या काय सुटल्या नाही तेव्हा खोट्या खोट्या होत्या आता खऱ्या खऱ्या संसारातल्या तर ह्या सगळ्या गमती जमती आपल्या आयुष्यातल्या तर मला असं वाटतं आता या टप्प्यावर आपल्याला वाटत असेल की हे दौलत भिलेलो ये शोहरत भिलेलो भले छीन लो मुझसे मेरी जवानी मगर मुझको लौटा दो बचपन का सावन वो कागज की कश्ती वो बारिश का पानी तेव्हा खूप घाई होती मोठ व्हायची आणि आता आता असं विचारतो तो परत रिवर्स जाता येईल का आपल्याला मागे जाता येईल का चांगले होते ते दिवस तर ही मानवी मनाची सातत्याने चालणारी घालमेल असते चलबिचल असते थोडीशी अजब ना अजबशी अशी ही कहाणी आहे तर तुमच्या पुढे काही कविता ठेवते तुम्हाला कुसुमाग्रजांची कविता माहिती असेल कणा नावाची कुसुमाग्रजांची कविता मला वाटतं काही इयत्तांमध्ये ती शिकायला पण होती फार सुंदर कविता आहे त्या कवितेने खरा ताट कणा करून कसं जगायचं हे शिकवलेलं आहे बऱ्याच जणांना कणा नावाची कविता तुमच्या समोर ठेवते आणि मग कविता गायन करते पुढच्या कवितांचं ओळखलं का सर मला ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर जमलेले डोक्यावर केसावरती पाणी क्षणभर बसला क्षणभर बसला नंतर हसला बोलावरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे कारभारणीला घेऊन संगे सर लढतो आहे